नमस्कार, एक्सपर्ट मेडिसिन ॲडवाइस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे, ज्यामध्ये आपण माहिती बघणार आहोत सुमॉल प्लस या सस्पेन्शनविषयी. हे सस्पेन्शन म्हणजे बाळ 1 वर्षाचं असल्यापासून ते 4 वर्षाचं असल्यापर्यंत हे सस्पेन्शन चालतं. आणि हे कशासाठी चालतं, ह्याच्यातले घटक काय आहेत, ते किती ML द्यायचं, साईड इफेक्ट वगैरे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघू की ताप काय येतो. कधी वातावरण चेंज झालं तरी ताप येतो. काही बाळ तर इतके नाजूक असतात की ज्यांना पाणी जरी समजा एका गावावरून दुसरीकडे गेलं, पाणी जरी चेंज केलं तरी त्या बाळांना ताप येऊ शकतो. किंवा घरात एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला ताप आला असेल, किंवा ज्याला कोणाला ताप आलेला आहे त्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आपलं बाळ गेलं तरी पण त्याला ताप येऊ शकतो. मग अशा इन्फेक्शनला व्हायरल इन्फेक्शन म्हणतात. तर या व्हायरल इन्फेक्शनमुळे बाळाचा ताप खूप वाढतो आणि बाळ खूप चिडचिड करतं. तर अशा वेळी काय द्यायचं, तर सुमॉल प्लस सस्पेन्शन हे खूप म्हणजे खूप इफेक्टिव्ह सस्पेन्शन आहे. ते बाळाचं दुखणं म्हणजे काही दुखत असेल, कधी बाळाचा कान दुखतो, डोकं दुखतं, किंवा जसं मोठ्या माणसांची कंडिशन असते तसं सेम लहान बाळांचं पण असतं. जेव्हा मोठ्या माणसांना ताप येतो तेव्हा पूर्ण त्यांचं अंग कसकस करत असतं, पूर्ण अंगाला कणकणी आलेली असते. आणि तसंच लहान बाळांचं पण असतं, जेव्हा त्यांना ताप येतो तेव्हा त्यांना पूर्ण कणकणी आलेली असते, बाळ नीट खेळू शकत नाही, बाळ नीट खात नाही. मग अशा वेळी आपण हे सुमॉल प्लस सस्पेन्शन देऊया. तर हे तापेसाठी पण यूज केलं जातं आणि पूर्ण पेन रिलीफ म्हणून पण यूज केलं जातं. बाळाचे हातपाय दुखत असतील तर त्याला पण यूज केलं जातं. जर बाळ 1 ते 2 वर्षाचं असेल आणि जर बाळाचा ताप हा 100 असेल, थर्मामीटरने चेक करायचा, जर 100 असेल ताप, तर हे सस्पेन्शन तुम्ही 5 ML 3 वेळा द्यायचं, सकाळी दुपारी संध्याकाळी. बाळाला काहीतरी खाऊ घालायचं आणि मग हे सस्पेन्शन द्यायचं. म्हणजे लक्षात ठेवायचं की जेवणानंतरच किंवा काहीतरी खाल्ल्यानंतरच हे औषध बाळाला तुम्ही द्या. आणि जर समजा ताप जर बाळाचा हा 100 जास्त असेल, 101, 102, 103 ह्या रेंजमध्ये जर असेल, तर हे सस्पेन्शन 7.5 ML प्रत्येक 6 तासाने रिपीट करायचं. आत्ता जर तुम्ही 7.5 ML दिलं तर त्याच्यानंतर ना 6 तास कधी होतात बघायचं आणि 6 तासानंतर परत द्यायचं, असा प्रत्येक 6 तासाला हा डोस रिपीट करायचा. आणि प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं की बाळांनी काहीतरी खाल्लेलं असलं पाहिजे. हे औषध देताना ते पूर्ण शेक करून द्यायचं, चांगलं हलवून द्यायचं. ते सस्पेन्शन असतं, सस्पेन्शनमध्ये जो ॲक्टिव्ह ड्रग असतो तो खाली सेडिमेंट झालेला असतो, म्हणजे बॉटलच्या तळाशी साचलेला असतो. आणि त्यामुळे ते पूर्ण चांगल्या प्रकारे शेक करून घ्यायचं आणि मग बाळाला द्यायचं. आणि प्रत्येक वेळेस टेम्परेचर हे मेंटेन करायचं, ह्याने बाळाचा ताप लगेच कवर होईल. अर्ध्या ते 1 तासाच्या तुम्हाला याचा परिणाम जाणवून दिसेल. जेव्हा बाळ आजारी असतं तेव्हा बाळाला एक सारखं सांगत राहायचं की बाळाला कंटिन्यू तुम्ही पाणी देत राहा, किंवा मग काहीतरी लिक्विड काहीतरी द्यायचं, ज्यूस द्या, किंवा अजून काही बाळ का लिक्विड पदार्थ असं काही खात असेल तर ते तुम्ही द्या. कारण त्यामुळे टेम्परेचर लेवलही खाली येण्यास मदत होते. बाळाचं अंग थंड पाण्याने पुसून घ्या किंवा डायरेक्ट थंड पाण्याने आंघोळ घाला जर शक्य असेल तर. मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या कपाळावरती ठेवायच्या, मिठाच्या पाण्याने पूर्ण अंग पुसून घ्यायचं. हे खूप उपाय पण आपण करू शकतो. आणि बाळाला मॅक्झिमम स्लीप घेण्यासाठी तुम्ही सांगा, म्हणजे ज्यावेळी बाळ झोपतं आराम करतं त्यावेळी टेम्परेचर किंवा बाळाला बरं वाटण्यासाठी लवकर मदत होते. आणि जसं बाळ जास्त झोपल तसं त्याचा आजार हा लवकर कवर होतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी बाळाला अँटीबायोटिक देणं हे गरजेचंच असतं असं नाही. जर बाळाचा ताप हा 3 दिवस मेंटेन करा. काही बाळांचा ताप कमी होण्यासाठी 3 दिवस लागतात, काहींना 5 दिवस लागतात. तर बाळाचा ताप जर 3 दिवसामध्ये जर नाही कमी झाला आणि जर 4th दिवशी ताप आला तर मग तुम्ही ऑक्झिपॉड 50 वगैरे किंवा झी किंवा मॉक्झिकँट सीव्ही क्लॅव्हम असं कोणते अँटीबायोटिक तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने द्या. पण 3 दिवस जर फक्त व्हायरल इन्फेक्शन असेल तर बाळाचा ताप हा सुमॉल प्लसनी नक्की कवर होईल, नक्की म्हणजे 100% कवर होणार. फक्त सांगितलं त्याप्रमाणे डोस द्यायचा. बाळ जर तुमचं हेल्दी असेल तर 5 ML 3 वेळा द्या. आणि बाळाची तब्येत जर खूप वीक असेल तर मात्र डोस कमी द्या. आणि जर हे 3 दिवस कोर्स करूनही बाळाचा ताप जर थांबला नाही, तीच जर लेवल बाळाच्या तापाची राहिली तर मात्र तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी आपण भेटूयात आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.